कोरोना संदर्भात खोटी माहिती सोशल मीडियावर पसरवल्यानं सोलापूरमध्ये एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन गौरीशंकर जन्मले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सचिन गौरीशंकर जन्मले असं त्याचं नाव आहे. सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्यापूर्वी प्रकरणी सोलापूरमधील एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर अनेक बातम्या सध्या पसरवल्या जात आहेत. याबाबत सरकार याकडे कडक लक्ष ठेवून आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. कोरोना संदर्भात कुठल्याही प्रकारची अचूक बातमी समोर येऊ नये यासाठी सरकार अत्यंत गांभीर्यानं या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. सोलापूरमधील एकाला सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.